शिफा क्लिनिक ची भेट नामी आरोग्यदायी जीवनाची देव हमी शिफा होमिओपैथिक क्लिनिक कोरोना मुक्त झाल्यावर जाणवणारा अशक्तपणा शारीरिक समस्या त्वचा विकार आणि सांधेदुखीवर हमखास उपचार आजाराची सर्व माहिती फोनवर घेऊन औषधे घरपोच पाठवण्याची सुविधा डायबिटीस उच्च रक्तदाब वंध्यत्व थायरॉइड महिलांचे आजार त्वचा रोग आणि मानसिक विकार यावर हमखास उपचार बरा हो घरी आलेल्या पेशंट मध्ये आपल्याला अनेक लक्षणे दिसून येत आहेत म्हणजे अशक्तपणा मळमळ पोट दुखणे जेवण न जाणे उदासीनता सांधे दुखी आणि असे अनेक प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये आपल्याला आढळून येत आहेत ही लक्षणे आपल्या शिफा होमिओपॅथिक क्लिनिक मध्ये योग्य हिस्ट्री घेऊन व व्यवस्थित त्याच्यावर मेडिसिन दिल्यामुळे त्वरित बरे होत आहेत संपर्क डॉक्टर शबनम इनामदार शहाजी नगर स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत जिल्हा अहमदनगर 95 61 741 666 आणि 91 30 911 666 राज्यामध्ये एक नवीन फंडा सुरू झालेला आहे की आपण स्वतः काही करायचं नाही नाश्ता येत नाही नांगर वागडं अशा प्रकारची राज्य सरकारची अवस्था आहे प्रत्येक गोष्ट घट काही असेल तर केंद्राकडे बोट दाखवायची लसीकरण केंद्राने मोफत उपलब्ध करून दिलं राज्य सरकार मात्र आपली स्वतःची पाठ ठोकून दिली अशी अनेक उदाहरणं आहेत साखर कारखान्याच्या संदर्भामध्ये सुद्धा राज्य सरकारचं दायित्व होतं की तुम्ही काय मदत करताय मंत्रिमंडळामध्ये जाऊन गुटभर आपल्या कारखान्यांना थक हमी द्यायचा तुम्ही जो निर्णय घेता आणि विरोधकांच्या कारखान्यांना तुम्ही थक हमी नाकारता परंतु आज केंद्रीय सहकार मंत्री देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शहा हे आता काही सकारात्मक पाऊल टाकताय केंद्र आपली जबाबदारी करील पण राज्य सरकार काय जबाबदारी उचलणार आहे हे त्यांनी राज्य सरकारने जाहीर केलं पाहिजे मला इथं फार आश्चर्य वाटलं तर म्हणजे मला वाटतं या सरकारमध्ये आणि मुख्यमंत्र्याला काही थोडी चाट शिल्लक असेल तात्काळ नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे म्हणजे कॅबिनेट मंत्री आज सरकारी अधिकाऱ्याला धमक्या देतात हे असं काही ऐकलं नाही तुम्हाला जर वेगळं आयुध येत ना न्यायालयात जा उच्च न्यायालयात जा अनेक व्यवस्था आहेत तुम्हाला अधिकाऱ्यांच्या बरोबर तक्रार करण्यासाठी परंतु कॅबिनेट मंत्री जाहीरपणे धमक्या देतो आणि त्यांचे नेते काय करतात नेते समर्थन करतात की ते काही कुठली तरी वनस्पती म्हणलेत आता माझी त्यांच्या नेत्यांना माझे या निमित्त आव्हान आहे की ही जी तुमची वनस्पती तुम्ही जी आता जी बेताल विधानं करते ना तिचा एकदा नायनाट करा त्याने आता मंत्रिमंडळात हकालपट्टी करा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी सौजन्यशीलता आहे आज त्याला मोठा तडा गेलेला एका बाजूला भ्रष्टाचार करायचा आणि भ्रष्टाचार उघड करत होतोय म्हणून केंद्रीय संस्थांना बदनाम करायचं आणि आपलं पाव झाकण्याचा प्रयत्न करायचा पण महाराष्ट्राची जनता ही शून्य आहे सत्ते बाहेर आल्यानंतर यांना पळताभोवी थोडी होईल